अतिशय पारदर्शक पद्धतीनं काम झाल्यामुळे मंदिराचं इन्कम देखील या ठिकाणी वाढलं आणि विशेषतः वारकऱ्यांना सोयी देण्याकरता या संपूर्ण भक्तिभावानं जे काही या ठिकाणी येतं त्याचा उपयोग करण्याचा हा मानस चौधरी बाबांनी बोलून दाखवला तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे पंढरी आणि माऊली सर्वसामान्यांचं आशास्थान आहे. या महाराष्ट्रामध्ये ही शेकडो शेकडो वर्षाची परंपरा की ज्या परंपरेनं महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला, आमची संस्कृती अबाधित ठेवली आणि खऱ्या अर्थानं लाखो लोक ज्यावेळी या ठिकाणी येतात एक सकारात्मक शक्तीचा आविष्कार हा या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून किमान एक तरी व्यक्ती या वारीमध्ये या ठिकाणी सामील होतो आणि म्हणून सकारात्मक शक्तीची आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा याचं प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे. खरं तर ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमणं होत होती, मोठ्या प्रमाणात विध्वंस होत होता, देव देश धर्म समाज संस्कृती सर्व काही नष्ट करण्याचा प्रयत्न होत होता, त्याही काळामध्ये आमच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकऱ्यांनी आणि आमच्या वारीने केलं. या वारीत कधी खंड पडला नाही. विठुरायाची आस घेऊन कुठलंही निमंत्रण कोणालाही द्यावं लागत नाही. शिस्तीमध्ये या ठिकाणी वारी येते. तुकाराम महाराजांची पालखी असेल, माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, अनेक दिंड्या या ठिकाणी इतक्या शिस्तीत येतात आणि खऱ्या अर्थानं एक सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण ते आपल्याला या ठिकाणी बनलेलं पाहायला मिळतं. मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या काही वर्षामध्ये ही वारी आपण निर्मल वारी करण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः शौचालयाची व्यवस्था असेल किंवा इतर प्रकारच्या व्यवस्था असतील या माध्यमातून ही वारी निर्मल वारी व्हावी, ही पर्यावरणपूरक वारी व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा अनेक स्वयंसेवी संघटनांना सोबत घेऊन आणि सरकारच्याही माध्यमातून मदत करून आपण केला आणि खरोखर मला आनंद आहे की आमच्या सर्व वारकऱ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज निर्मल वारी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि येत्या काळामध्ये या सकारात्मक शक्तीचा उपयोग हा हरित महाराष्ट्र करण्याकरता, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्याकरता, निर्मल महाराष्ट्र करण्याकरता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आज आपण नमामि चंद्रभागासारखा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. फार मोठं काम आहे. अनेक गावांचं, शहरांचं सांडपाणी, उद्योगांचं सांडपाणी हे आमच्या भीमे चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी जातं, ते संपूर्ण पाणी शुद्ध करूनच त्या ठिकाणी केलं पाहिजे याकरता एक खूप मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. मोठी गुंतवणूक त्याच्यामध्ये आपण करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काही काळात ही संपूर्ण व्यवस्था उभी राहिल्यानंतर आमची चंद्रभागा ही आम्हाला पूर्वीसारखी निर्मल आणि अविरल वाहताना या ठिकाणी दिसेल आणि तो दिवस देखील फार दूर असणार नाही आणि त्यातही मला विश्वास आहे की आमच्या समस्त वारकरी संप्रदायाची मदत ही याच्यामध्ये मिळेल आणि आपल्यालाही निर्मल अशा प्रकारची आमची चंद्रभागा या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर मला अनेकांनी विचारलं की विठ्ठलाच्या चरणी तुम्ही काय मागितलं. खरं तर देवाच्या दारी जाऊन काही मागावंच लागत नाही. देवाला आपल्या मनातलं सगळं माहितीच असतं. तरी देखील आपण नादान असतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सांगूनच द्यावं. कदाचित ईश्वर विसरले असतील तर आठवण करून द्यावी आणि म्हणून आपण काही ना काही
शकतो, पण मी मंत्रालयाला हीच मागणी केली आहे की माझ्या महाराष्ट्राला या ठिकाणी सुजलाम सुफलाम कर, माझ्या महाराष्ट्राला संपन्न कर, माझा बळीराजा जो सातत्याच्या दुष्काळात अडचणीत आहे त्या माझ्या बळीराजाला या ठिकाणी तुझा आशीर्वाद मिळू दे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे दुष्काळ मुक्ती करण्याची जी काही जो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे त्याला निसर्गाची साथ देखील या ठिकाणी लागू दे अशा प्रकारची प्रार्थना मंत्रालयाच्या चरणी या ठिकाणी मी केली आहे आणि विशेषतः जनाजनाच्या मनामधल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या पूर्ण झाल्या पाहिजे हे देखील त्यांच्या चरणी प्रार्थना केली आहे. मागील वर्षी मला या ठिकाणी यावं लागलं नाही, येता आलं नाही आणि मला त्याची बिलकुल खंत नाही, कारण मला असं वाटतं की मागील वर्षी विठुरायाचा आदेशच असा होता की मी केवळ पंढरपुरात नाही आहे, मी तुमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही जिथे माझी पूजा कराल तिथे मी आहे आणि म्हणून मला वर्षा या शासकीय निवासस्थानी विठुरायाची पूजा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली, पण त्यातनं प्रेरणा देखील मिळाली आणि मला असं वाटतं की चांगली कामं माझ्या हातून व्हावीत ही विठुरायाची इच्छा असल्यामुळेच विठुरायाने सांगितलं की या वर्षीच्या ऐवजी पुढच्या वर्षी ये, म्हणजे पुढच्या वर्षी आलात तर लोक तुमचं स्वागतही करतील आणि सत्कारही करतील आणि मला असं वाटतं तो आशीर्वाद हा विठुरायाचा या ठिकाणी मिळाला आणि निश्चित मराठा समाजाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा प्रश्न असेल, इतर वेगवेगळे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर आज या ठिकाणी जो काही विठुरायाचा आशीर्वाद आणि विठुरायाच्या रूपानं जी जनता आहे त्या जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो आणि म्हणूनच आज जरी या ठिकाणी तनपुरे बाबा असतील किंवा सर्वांनी सत्कार केला तरी देखील मला असं वाटतं की सत्कार घेण्याकरता मी पात्र आहे की नाही मला माहिती नाही, कारण मी तर या ठिकाणी जे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे सांगितलंच आहे की जनभावना आणि जनभावनेचा आदर हेच राज्यकर्त्याचं काम आहे आणि ते काम कर्तव्यनिष्ठेनं राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. गेली 5 वर्ष कर्तव्यनिष्ठेनं जनभावनेचा आदर करत सामान्यांची दुःख कशी दूर करता येतील याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला आणि मला असं वाटतं की त्याला किती यश आलं किती यश आलं नाही याचं मूल्यमापन तर निश्चितपणे जनताच करेल, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की प्रामाणिकतेनं 5 वर्ष आलेल्या आव्हानांना सकारात्मकतेनं आम्ही पुढे गेलो आणि विठुभावनेचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्या आशीर्वादामुळे जी आमची सगळी संतांची परंपरा आहे त्या परंपरेचा आशीर्वाद या ठिकाणी लाभला आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्या प्रकारे राज्यकारभार चालवण्याची व्यवस्था उभी केली आहे या सर्व मार्गानं चालत आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा निश्चितपणे मिळतील, विठुरायाची मेल विठुरायाच्या रूपानं संपूर्ण जनतेच्या शुभेच्छा मिळतील आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्याची संधी निश्चितपणे मिळेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि ही संधी ही केवळ पूजेपुरतं मर्यादित नाही आहे, या ठिकाणी पूजा करायला मिळणं हा तर हे तर भाग्यच आहे, पण खऱ्या अर्थानं विठ्ठल रूपी जी जनता आहे त्या जनतेची 5 वर्ष पूजा करण्याची संधी मिळणं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि ती संधी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. मी पुन्हा एकदा आपल्या मंदिर समितीचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, आमचं जिल्हा प्रशासन असेल